नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो उद्या आहे एक फेब्रुवारी आणि उद्या एक मोठं मैदान होतंय बत्तीस शिराळाला सम्राट केसरी आणि मित्रांनो बक्षिस देखील मोठी आहेत एक नंबरला दोन लाख रुपये बक्षीस आहे दोन नंबरला दीड लाख रुपये बक्षीस आहे तीन लाख तीन नंबरला एक लाख रुपये बक्षीस आहे नंतर पंच्याहत्तर हजार पन्नास हजार पंचवीस हजार या प्रकारची बक्षीस आहेत आणि सात नंबरपर्यंत बक्षीस आहेत आणि एक मोठं मैदान असल्याच्यामुळे बरेचसे मोठे जेवढे बैल आहेत ते सर्व येथे येणार आहेत बकासूर तर येणार आहे हे पक्की बातमी आहे त्याचबरोबर आपला सर्जा येणार आहे तर इतर बैल सुद्धा येण्याची भरपूर शक्यता इथे आहे कारण का मोठं बक्षीस आहे आणि मग जेव्हा ही मोठी बैलं येणार आहेत तेव्हा मग एक मोठा प्रश्न उभा राहतो की यांचे पैरे कोण असतील तर, तर आपला बकासूर तेथे येणार आहे आणि मग नेहमीप्रमाणे एक प्रश्न येत असतो की बकासूरचा पैरा या मैदानामध्ये कोण असेल तर बघा मागील दोन तीन मैदानामध्ये बकासूरला पराभव पत्करावा आहे आणि जसा तो पराभव झाला तसा बरीचशी आपल्या बकासूरच्या मालकांवर टीका होताना सोशल मीडियातून आपल्याला दिसत होती आणि मग बघितलात तर हे जे मैदान आहे ते कमबॅकसाठी खूप चांगलं मैदान असेल बकासूरसाठी आणि त्याच्यामुळे बकासूरचा पैरा एक का कोणत्यातरी चांगल्या बैलाबरोबर असण्याची शक्यता ही खूप वाढलेली आहे या मैदानामध्ये कारण का थोडासा पराभव झाल्याच्या नंतर कमबॅक करण्यामध्ये आपला बकासूर खूप माहीर आहे फक्त बकासूर बरोबर एक पाळणारा तोडीचा बैल असेल तर नक्कीच आपला बकासूर कायम गुलालामध्ये असतो जर बघितलात तुम्ही तर वर्षभरात जेवढ्या काही स्पर्धा होतात ज्या ज्या स्पर्धांमध्ये बकासूर हा सहभागी होतो तर त्यातील जवळजवळ साठ पासष्ट टक्के ही बकासूर आपलं जिंकत असतो आणि जर तुम्ही बघितलात तर एका दुसऱ्या मैदानामध्ये जर बकासूरचा जर पराभव झाला तर त्याचा कमबॅक देखील तितकाच बघण्यासारखा असतो तर आता दोन तीन पराभवाच्या नंतर या मधल्या पराभवाच्या नंतर बकासूरचा कमबॅक कसा असेल हे सर्वांनाच आतुरत आहे बघण्यासाठी तर मित्रांनो त्याचबरोबर आज एकतीस जानेवारी आहे आणि आज मुंबईला बैलगाडा महोत्सव आहे आणि तिथे उसाटण्याला आज बिंजोडच्या शर्यती चालू आहेत आणि त्या बिंजवडच्या शर्यतीमध्ये आपला मथूर आणि मांगडे त्यांचा वजीर यांच्यामध्ये एक मैत्रीपूर्ण होणार आहे त्याकडे देखील आजच्या दिवसभरामध्ये लक्ष राहणार आहे मित्रांनो कमेंट करून सांगा की या बिंजवडमध्ये कोणता बैल विजयी होईल आणि ही व्हिडिओ जर तुम्ही संध्याकाळी बघत असाल तर तरी देखील कमेंट करून सांगा की कोणता बैल विजयी झाला आहे त्याचबरोबर आपला ही जी सम्राट केसरी स ची स्पर्धा होणार आहे तर या सम्राट केसरी स्पर्धेमध्ये बकासूरचा पैरा कोण असेल हे देखील कमेंट करून सांगा त्याचबरोबर आपला नि बळकर सरांचा सर्जा हा देखील तिथे येणार आहे तर सर्जाचा पैरा कोण असेल आणि कोणती संभावित मोठी मोठी बैल या मैदानामध्ये येऊ शकतात हे सर्व तुम्ही कमेंट करून सांगा आणि अशाच बैलगडाविषयक विविध बातम्यांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद